तालुक्यातील भावणी गावामध्ये नागेश्वर मंदिराच्या पाठीमागे केटी वेअर जवळ एक अज्ञात मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहामुळे परिसरात अनेक चर्चांना उधाण आले होते, पण तपासाअंती या मृतदेहाचे गुढ उकलले असून अंघोळीसाठी गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यामध्ये बुडून सदर तरुणाचा मृत्यू झाला होता. देवीदास भानुदास साळवे वय वर्ष 25 राहणार घट पिंपरी जिल्हा बीड असे या तरुणाचे नाव असून आपल्या आईसोबत मजुरीसाठी या परिसरात आला होता. आळेफाटा येथून काम करून ते भाळवणी येथे आले होते. मयत तरुणाची आई साखराबाई साळवे यांचा तो अविवाहित आणि एकुलता एक मुलगा होता. सदरचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पारनेर येथे पाठवण्यात आला होता. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.